नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये तुम्ही सहकार विषयाचा या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि सहकारामध्ये जे काय सहकाराची व्याख्या, सहकाराची वैशिष्ट्ये, सहकारी पणन संस्था, सहकारी साखर कारखाने, या ठिकाणी सहकाराची सर्व माहिती तुम्ही इयत्ता 11वीमध्ये सहकार विषयामध्ये अभ्यासली आहे। तसेच इयत्ता 12वीमध्ये सुद्धा आपणाला सहकार विषय या ठिकाणी आहे। सहकार विषयामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला इयत्ता 12वीचं जे काय पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ बघा की या ठिकाणी अनेक व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये सर्व व्यक्ती एकमेकाच्या हातामध्ये हात घालून या ठिकाणी गोल सर्कल केलेला आहे आणि त्यामध्ये दिसत आहेत की अनेक व्यक्ती सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मुखपृष्ठावरती तुम्हाला दिसत असेल की सर्वांच्या सहकार्याने एखादं काम जरी हाती घेतलं तर ते व्यवस्थितपणे पार पाडता येईल, त्यामुळे तुम्हाला मुखपृष्ठावरती दिसताना पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे की अनेक व्यक्ती एकमेकांच्या साथीने एकत्र आहेत। दुसरं पुस्तक पाहिलं तर या ठिकाणी हातामध्ये पेन घेतलेला आहे, कॅल्सी दिसत आहे आणि फाईल दिसते आहे, ड्रॉइंग दिसते आहे। तिसरं चित्र पाहिलं तर या ठिकाणी LED वरती एक सर या ठिकाणी काही चित्र दाखवत आहेत आणि चौथं चित्र पाहिलं तर अनेक लोक एकत्रित बसून मीटिंग अटेंड करत आहेत। म्हणजे सहकार या विषयामध्ये जर का पहिलं मुखपृष्ठावरून लक्षात येत आहे की अनेक लोक या ठिकाणी दिसत आहेत, सर्व सहकार्याने एकत्रित आलेले आहेत, त्यामुळं इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सहकाराचं हे मुखपृष्ठ दाखवलेलं आहे तुम्ही पाहत असाल। त्यानंतर खऱ्या अर्थानं इयत्ता 12वीमध्ये तुम्हाला जे काय अभ्यासायचे आहेत टोटल प्रकरण आहेत 10। एकूण प्रकरणांचा विचार केला तर सुरुवातीला मी अनुक्रमणिकेमधली एक एक प्रकरण व्यवस्थित वाचतोय, लक्ष द्या। पहिलं प्रकरण सहकारी संस्थेचे संघटन, दुसरं प्रकरण सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्र व्यवहार, तिसरं प्रकरण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक, चौथं प्रकरण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, पाचवं प्रकरण सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी, सहावं प्रकरण नागरी सहकारी बँक, सातवं प्रकरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आठवं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नववं प्रकरण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, आणि शेवटचं प्रकरण सहकार क्षेत्रापुढील आव्हाने। असे इयत्ता 12वीमध्ये एकूण 10 प्रकरणांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खऱ्या अर्थानं पहिल्या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे ते या ठिकाणी अभ्यासू। बघा, पहिल्या प्रकरणाचं नावच आहे सहकारी संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ ए कोऑपरेटिव्ह सोसायटी। त्यामध्ये या ठिकाणी विविध मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। पहिला मुद्दा बघा प्रस्तावना, नंतर सहकारी संस्थेची संघटन रचना, त्यानंतर सभासद, त्यानंतर व्यवस्थापन समिती, नंतर सहकारी संस्थेचे पदाधिकारी, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार,
पुढं सारांश रूपाने जे काय दिलेलं आहे ते महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपाने आपण त्यामध्ये घेत असतो, त्यानंतर महत्त्वाच्या संज्ञा आणि सर्वात शेवटी स्वाध्याय। अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये हे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहेत। तर चला तर मग या ठिकाणी सुरुवातीला सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये प्रस्तावना आपण अभ्यासू की सहकार हा संघटनेचा एक प्रकार आहे, यामध्ये व्यावसायिक संघटना प्रकारापेक्षा हा वेगळा प्रकार आहे। इतर व्यावसायिक संघटना या नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या आहेत, परंतु सहकारी संस्था या फक्त नफा मिळवणे हे गौण त्यांचं गौण स्थान मानलेलं आहे। सहकारी संस्था या सेवेला प्राधान्य देतात, खऱ्या अर्थानं नफा हा त्यांच्या दृष्टीने गौण आहे। आणि सहकारामध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्वाचे स्थान आहे, तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भांडवलाला महत्त्वाचे स्थान आहे। सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय चालवत असतात आणि त्या सेवेला प्राधान्य देतात। तर या ठिकाणी सहकारी संस्थेचा थोडक्यात जर परिचय पाहायचा असेल तर सहकारी संस्था या खऱ्या अर्थाने नफ्याला गौण स्थान देतात, व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं, सेवेला प्राधान्य दिलं जातं, त्याच्या भांडवलाचाही विचार नंतर केला जातो। म्हणजे खऱ्या अर्थाने सहकाराची व्याख्या 11वीमध्ये तुम्ही अभ्यासली असेल तर या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने सर्वांचा विकास करणे हे सहकाराचे खरे महत्त्वाचे तत्व आहे। कारण एका व्यक्तीचा विकास न करता सर्वांचा विकास सर्वांच्या सहकार्याने करणं अपेक्षित आहे, त्यासाठी खऱ्या अर्थाने सहकारी संस्था काम करत आहेत। त्याच पद्धतीने आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेची संघटन रचना कशी असते आणि त्यामध्ये कोण कोण येतं ते सुरुवातीला अभ्यासणं गरजेचं आहे। परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सहकारी संस्थेची संघटन रचना विचारतात आणि खऱ्या अर्थाने एखाद्या घटकाचं विस्तारित किंवा दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना बघा। डायग्रॅम तुम्हाला दिसत असेल, सहकारी संस्थेची संघटन रचना सुरुवातीला 1 नंबरला सभासद, त्यानंतर व्यवस्थापन समिती ऑब्लिक संचालक मंडळ, त्यानंतर पदाधिकारी। सहकारी संस्थेमध्ये एकूण प्रामुख्याने 4 मुख्य पदाधिकारी तुम्हाला दिसत असतील। पहिला पदाधिकारी आहे अध्यक्ष, दुसरा आहे उपाध्यक्ष, तिसरा आहे सचिव आणि चौथा आहे खजिनदार। म्हणजे खऱ्या अर्थानं या डायग्रॅमकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सभासदापासून खजिनदारापर्यंत सर्व व्यक्ती या महत्त्वाच्या आहेत, सर्वांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। म्हणून सहकारी संस्थेमध्ये सुद्धा सुरुवातीला तिची संघटन रचना अभ्यासल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सहकारी संस्था कशी सुरू होते आणि कोण कोणते अधिकारी पदाधिकारी सहकारी संस्थेमध्ये येतात आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सांभाळतात। त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही संघटन रचना सर्व सहकारी संस्थांमध्ये प्रामुख्याने दिसून येते। सुरुवातीलाच बघा सभासद, खऱ्या अर्थानं सभासद हा सहकारी संस्थेचा उगमदाता आहे, उगमकर्ता आहे, आणि त्यामुळं सभासद सहकारी संस्थेमध्ये महत्त्वाचा आहे। त्यानंतर दिसतंय संचालक मंडळ, अनेक सभासद एकत्र येऊन संचालक मंडळ तयार होतं आणि हे संचालक मंडळालाच आपण व्यवस्थापन समिती असं नाव देऊ शकतो।
मग संचालक मंडळामधलेच काही लोकांची अधिकारी पदाधिकारी निवड केली जाते. त्यामध्ये बघा कोणकोणते अधिकारी पदाधिकारी प्रामुख्याने दिसून येत आहेत. अध्यक्ष तोही संचालक मंडळामधूनच निवडला जातो. उपाध्यक्ष तोही संचालक मंडळामधूनच निवडला जातो. सचिव आणि खजिनदार हे सुद्धा खऱ्या अर्थानं संचालक मंडळामधूनच निवडले जातात. म्हणजे सभासदापासून खजिनदारापर्यंत खऱ्या अर्थानं सर्व सभासदच काम करत असतात. फक्त त्यांची निवड संचालक मंडळामध्ये केली जाते आणि संचालक मंडळाचं कामकाज सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या सभासदांना काही अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्याच या ठिकाणी डायग्रॅमवरून तुम्हाला दिसतंय लक्षात येतंय की सभासद संचालक मंडळ पदाधिकारी त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार. खऱ्या अर्थानं आपणाला पुढं पाहिलं तर सभासद हा घटक अभ्यासायचा आहे. तर सभासद कुणाला म्हणायचं? या ठिकाणी सभासद होण्यासाठी सहकारी संस्थेचा सभासद व्हायचा असल तो सुरुवातीला व्यक्तीच्या मनात एखादी संस्था स्थापन करण्याची कल्पना मनात येणं अपेक्षित आहे. तर ती कल्पना जर व्यक्तीच्या मनामध्ये आली तर खऱ्या अर्थानं ती सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असते. अनेक लोक एकत्र येऊन खऱ्या अर्थानं स्वइच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापन करण्याचा निर्णय घेतात आणि निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या सहकारी संस्थेची नोंदणी केली जाते आणि नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींची सही केलेली असते त्या व्यक्तींना सभासदत्व प्राप्त होते. ते खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचे सभासद असतात. या ठिकाणी सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवलासहित सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात आणि तो अर्ज त्या अर्जास मंजुरी दिल्यानंतर त्या व्यक्तींना सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. तर हा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे अर्ज मिळाल्यापासून व्यक्तीने 90 दिवस किंवा 3 महिन्यांच्या आत निर्णय घेणं गरजेचं आहे. तसे व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती सभासदत्वाचा निर्णय कळविला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी सभासदत्वासाठी अर्ज करायचा, फी भरायची, भांडवल या ठिकाणी आवश्यक आहे ती भांडवल या ठिकाणी द्यायचं आहे आणि 3 महिन्याच्या आत आपला निर्णय कळवायचा आहे, तरच त्या व्यक्तीला व्यवस्थापन समिती सभासद करून घेऊ इच्छिते. त्यामध्ये सुद्धा क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात आणि त्यांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहता येते. तसेच वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा आणि त्यामध्ये भाग घेण्याचा प्रश्न विचारण्याचा अधिकार तसेच मतदान करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना क्रियाशील सभासदांना प्राप्त झालेला असतो. म्हणून खऱ्या अर्थानं क्रियाशील सभासद हे या ठिकाणी सभेला उपस्थित राहू शकतात, मतदान करू शकतात, चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतात. म्हणून खऱ्या अर्थानं क्रियाशील सभासद हा सहकारी संस्थेचा मुख्य सभासद समजला जातो. आता पुढे तुम्हाला दिसतंय व्याख्या. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 नुसार
व्याख्या बघा, व्यवस्थित मी वाचतोय, लक्ष द्या. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नोंदणीनंतर करण्यात आलेली आहे अशी सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा ऑब्लिक संस्था उपभोक्ता यांचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सभासद म्हणजे जी व्यक्ती संस्थेच्या नोंदणीवेळी अर्जात सामील झालेली असते, नोंदणीवेळी जी व्यक्ती या ठिकाणी सभासदत्वाचा अर्ज भरून फी भरून संस्थेचं भाग भांडवल देऊन सभासदत्व प्राप्त करते त्या व्यक्तीला सभासद असे म्हणतात. त्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती सभासद होऊ शकतात. नाममात्र सभासद, सहयोगी सभासद, कृषी पतसंस्थेतील काही ठेवीदार असतील, वित्तीय संस्थेतील काही ठेवीदार असतील, उपभोक्ता, हेही या ठिकाणी सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक जर तुम्ही बघितला तर सभासद. खऱ्या अर्थानं जो सहकारी संस्थेचा कणा समजला जातो तो म्हणजे सभासद. सहकारी संस्थेची सुरुवातच सभासदाच्या मार्फत केली जाते आणि सभासद खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेची सुरुवात करणारा महत्त्वाचा व्यक्ती म्हणून आपण सभासदाकडं पाहिलं जातं. तर पहिल्या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेचे संघटन, त्यामध्ये संघटन रचनेमध्ये सभासद, त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या, आपण एवढाच भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. राहिलेला भाग या ठिकाणी नंतर आपण पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सभासदांचे या ठिकाणी प्रकार, अधिकार, जबाबदाऱ्या आणि सभासद म्हणजे कोणकोणते घटक त्यामध्ये येतात तेही आपण पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. एवढंच या ठिकाणी आपण अभ्यासू. धन्यवाद.